नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आता सध्या सगळीकडे प्रिलिम्सचा फेवर सुरू आहे आणि अडचण अशी होती की खूप सगळी लोक भेटायला येत आहेत विद्यार्थी भेटायला सगळ्यांचं एक कॉमन काय म्हणणं आहे सर दरवर्षी प्रिलिम्स एक किंवा दोन मार्कांनी राहते आणि प्रिलिम्स जेव्हा एक किंवा दोन मार्कांनी राहते तेव्हा अडचण अशी होते मेन की सर आपण प्रिलिम्स क्लिअर होऊ की नाही होऊ की नाही हो की नाही या डायलेमामध्ये या विवंचनेमध्ये झाल्यापासून ते रिझल्ट लागेपर्यंतचा जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटून जातो आणि मग अचानकच आपण प्री क्लिअर झालेलो असतो किंवा अचानकच आपण प्री फेल झालेलो असतो आणि हा वेळ गेला की नंतर आता उरलेल्या वेळात आपल्याकडनं अभ्यास काय होणार नाही मग चला मेन्स आपण सोडून देऊ या सगळ्या गोष्टी होतात किंवा खूप विद्यार्थ्यांचं असं होतं की सर आम्ही लास्ट मोमेंटला विसरतोय किंवा टेस्ट थ्रीमध्ये स्कोर येत नाहीये किंवा सर तेच तेच वाचून आता एवढं कंटाळवाना झालं की आता असं वाटतंय की आपला रिझल्ट येईल की नाही या सगळ्या गोष्टी होत आहेत मित्रांनो या सगळ्या गोष्टी होण्या कारण काय माहितीये का इट इज प्युअरली सायकोलॉजिकल एक सगळ्यात पहिला मी आज तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगणार जी मला वाटतं मे बी तुम्ही आयुष्यात कधी फॉलो केली नसेल किंवा जे मी स्वतः माझ्या युपीएससी प्रिपरेशनला फॉलो करायचो माझ्या स्वतःच युपीएससी प्रिपरेशन करताना की ज्यामुळे मी शक्यतो प्रिलिम्स कधीही मिनिमम तीस किंवा चाळीस मार्कांच्या मार्जिननं क्लिअर व्हायचो आणि असं कधीच झालं नाही की मी कधी प्रिलिम्स फेल झालोय किंवा असं कधीच कि झालं नाही की ज्या दिवशी प्री देऊन आलो आहे त्या दिवशी मला असं वाटते करे आपला प्रिलिम्सचा रिझल्ट येईल की नाही असं कधीच घडलेलं नाही कधीच घडलेलं नाही मी जे चार यू पी एस सी मेन्स दिल्या दोन इंटरव्ह्यूज दिले चारच होते त्यामुळे चार चारमध्ये सगळं गुंडाळलं गेलं त्याच प्रिलिम्सला असं कधीच झालं नाही की आपल्याला कधीतरी कुठेतरी मार्जिनच नाही आहे मग असं का होतं तर मी ज्या गोष्टी फॉलो केल्या एकदम शॉर्टमध्ये सांगणार आहे मला विनाकारण लेक्चर लांबवायचं नाही आहे व्ह्यूजसाठी माझा मेन पर्पज काय की तुम्हाला थोडक्यात मुद्देसुत मोजक्या पद्धतीनं सांगावं काय होतं तर पहा हा व्हिडिओ कुणासाठी आहे हा व्हिडिओ फर्स्ट अटेम्प्टच्या विद्यार्थ्यासाठी आहे सहावा सातवा अटेम्प्ट देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्याचे प्रिलिम्स कधी क्लिअर होते कधी क्लिअर होते असा फ्लक्च्युएटिंग रिझल्ट आहे त्या सगळ्यांसाठी आहे किंवा हा रिझल्ट त्या प्रत्येकासाठी ज्याचा ज्याला असं वाटतं की माझी प्रिलिम्स प्रत्येक दीड किंवा दोन दीड किंवा दोन मार्कांनी क्लिअर व्हायचा राहून जाते त्या प्रत्येकासाठी की प्रिलिम्स नेमकी का फेल होते तर हा पॉईंट कळण्यासाठी मला तुम्हाला एक महत्वाचा पॉईंट तुम्हाला सांगायचा काय मेन गोष्ट लक्षात घ्या प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये काय महत्वाची गंमत आहे ते गंमत लक्षात घ्या जेव्हा आपण पूर्व परीक्षेचा विचार करतो आणि जेव्हा आपण मुख्य परीक्षेचा विचार करतो प्रिलिम्स आणि मुख्य कारण जोपर्यंत तुम्हाला या दोन गोष्टी कळत नाही तर तोपर्यंत तुमचा रिझल्ट येत नाही पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेचा मेन फरक काय आहे आता मी जो पॉईंट सांगतोय अत्यंत महत्वाचा आहे बिलकुल विसरू नका लक्षात घ्या पूर्व परीक्षा किंवा प्रिलिम्स ही जी परीक्षा आहे ही परीक्षा टेम्परामेंटची आहे टेम्परामेंट टेम्परामेंट म्हणजे काय तुमच्या मानसिकतेची आहे मी थोडक्यात सांगणार आहे नेमकं काय आहे मुख्य परीक्षा मुख्य परीक्षा ही कम्प्लिटली कशाची आहे ही कम्प्लिटली इन्फॉर्मेशनची आहे माहितीची आहे म्हणजे याचा अर्थ काय अगोदर आपण टेम्परामेंटवर विचार करूया की नेमकी काय आहे कारण जोपर्यंत तुम्हाला प्रिलिम्स आणि मुख्य या दोन परीक्षांचा गाभा कळणार नाही कोर कळणार नाही त्यांचं नेचर कळणार नाही तोपर्यंत तो तुम्ही हो वर्षानुवर्ष अभ्यास करत राहाल कंटिन्यू वाचत राहाल तुम्ही खूपदा ऑब्झर्व केलं असेल बघा खूप सगळे विद्यार्थी असतात जे म्हणतात सर लक्ष्मीकांत मधला शब्द न शब्द पाठव सर मी चार कोचिंग क्लासच्या सगळ्या टेस्ट सिरीज सोडवल्या सर मी एका विषयाचं दहा रिव्हिजन केलं सर मी सलग पाच वर्ष अभ्यास करतो तरी माझे प्रिलिम्सच निघत नाहीये का निघत नाहीये यामागचं मुख्य कारण मी तुम्हाला सांगतो तुम्ही तुमच्या प्रिलिम्सला आता महत्वाचं लक्ष नाही का तुम्ही तुमच्या प्रिलिम्सला किती तास अभ्यास केलाय किती पुस्तकं वाचली आहेत किती रिव्हिजन केलेत किती टेस्ट सिरीज सोडवल्यात किती एमसी क्यू सोडवल्यात यामध्ये तुम्ही काउंट करताय तुम्ही तुमच्या प्रिलिम्सला टेम्परामेंटमध्ये काउंट करत नाहीये टेम्परामेंट एक छोटासा प्रश्न आहे टेम्परामेंट म्हणजे काय ज्या सगळ्या विद्यार्थ्यांनी याच्या अगोदर प्रिलिम्स दिलेली आहे मग ती राज्यसेवेची असो युपीएससी असो किंवा कंबाईंड असो तुम्ही सगळ्यांनी मला माझ्या एका प्रश्नाचं प्रामाणिकपणे उत्तर द्या नक्की प्रामाणिकपणे उत्तर द्या तुम्ही प्रिलिमचा पेपर देऊन बाहेर आल्या आल्या चेहऱ्यावर स्माईल असतं आणि पहिलं आलेलं एक स्टेटमेंट काय असतं किंवा पहिली प्रतिक्रिया काय असतं माहिती आहे का अरे आपण किती अभ्यास करत बसलो आपण जे सगळं वाचले ना त्यातले यांनी काहीच विचारलं नाही एवढा सगळा अभ्यास करायची गरजच नव्हती आठवा तुम्ही सगळी लोक आठवा पहिलं वाक्य असतं आपण अभ्यास एक केलाय यांनी विचारले वेगळंच उत्तर काहीतरी तिसरंच आहे हे महत्वाचं आहे टेम्परामेंटच्या बाबतीत का महत्वाचं टेम्परामेंटच्या बाबतीत तर लक्षात घ्या मध्ये जवळपास सहा ते सात विषय असतात काय असतं सहा ते सात विषय असतात आणि प्रश्न असतात शंभर करेक्ट आहे म्हणजे ॲव्हरेज एका विषयाला किती प्रश्न येतात पंधरा ते सोळा प्रश्न येतात याचा अर्थ तुम्ही त्या पर्टिक्युलर विषयाला किती वेळ देत आहे यापेक्षा त्या विषयातल्या कोणत्या टॉपिकला कोणत्या पॉईंटला कोणत्या एरियाला तुम्ही फोकस करायला हवं तुम्हाला कळायला हवं आणि यामुळे काय होतं की तुम्ही कोणत्याही टॉपिकचा इनपुट आणि आउटपुट रेशो स्टडी न करता त्या टॉपिकला ब्लाइंडली वाचता कुणीतरी सांगितलंय हे पुस्तक वाचायचं सगळं वाचायचं दोनदा वाचायचं तीनदा वाचायचं चारदा वाचायचंय रिव्हिजन करायचं हजार एमसीक्यू सोडवायचे अमक तमक ढमक सगळं तुम्ही सगळं करता आणि मग तुमचा मेंदू थकतो प्रचंड थकतो आणि तो एवढा थकल्यानंतर मला सांगा एखादा थकलेल्या माणसाला व्यक्तीला मेंदूला जनावराला तुम्ही जर काम करायला सांगितलं त्याला हास म्हणलात तो फ्रेश राहा मला तो फ्रेश राहील का नाही राहणार तुम्ही काय करताय तुम्ही तुमच्या मेंदूला थकवताय का थकवताय कारण तुम्हाला असं वाटतं की पूर्वपरीक्षा ही इन्फॉर्मेशनची आहे माहितीची आहे बिलकुल नाही पूर्वपरीक्षा कशाची आहे टेम्परामेंटची आहे टेम्परामेंटची म्हणजे काय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आपण या मुद्द्याकडे परत वापस येऊया टेम्परामेंटची म्हणजे काय पहिला महत्वाचा मुद्दा मी काहीही झालं तरी मी काय होणार मी ही परीक्षा पास होणार हे तुमच्या डोक्यात असायला हवं पहिल्या दिवसापासनं परत एकदा सांगतो माझं वाचून हो, हो अथवा न हो काही जरी झालं माझं रिव्हिजन हो अथवा न हो टेस्ट सिरीज सोडून हो अथवा न हो एमसीक्यू सोडून हो अथवा न हो मी ही पूर्व परीक्षा पास होणार म्हणजे होणार हे डोक्यात असायला हवं दुसरं दुसरं काय तुम्ही जे वाचलं आहे बरोबर आहे तुम्ही वाचलंय त्यातूनच प्रश्न येणार हे तुमच्या डोक्यात फिक्स असायला हवं याला टेम्परामेंट म्हणतात तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही जे रिव्हिजन केलंय त्यातूनच प्रश्न येणार बाकी कशातनच प्रश्न येणार नाही हे तुमच्या डोक्यात फिक्स असायला हवं यासाठी सिन्सिअरली अभ्यास करावा लागतो काहीच अभ्यास नाही केला म्हणताय की मी जेवढं वाचलंय त्यातूनच प्रश्न येईल असं होणार नाहीये मी हे कुणासाठी सांगतो ज्या विद्यार्थ्यांनी सिन्सिअरली अभ्यास केलाय त्यांच्यासाठी सांगतोय की मी जे वाचतोय त्यातूनच प्रश्न येणार किंवा चौथा टेम्परामेंटचा मुद्दा आहे तुमचं म्हणणं आहे की मी जे प्रश्न अंदाजे पंचे सोडवल जे प्रश्न मी अंदाजे पंचे म्हणजे गेस लावून सोडवल ते प्रश्न करेक्ट येतील हे तुम्ही स्वतःला सेल्फ सजेशन देणं याला मी टेम्परामेंट म्हणाल आणि लक्षात घ्या परत एकदा सांगतो प्रिलिमच्या बाबतीत जर तुम्ही सिन्सिअर असाल हे वाक्य सिन्सिअर लोकांना लागू होतं जर तुम्ही सिन्सिअर असाल तर पक्क लक्षात घ्या लक फेवर्स दोज हू डेअर जे डेअरिंग करतात ना त्याच लोकांना लक फेवर करतं बाकी कुणालाही लक फेवर करत नाही लक फेवर्स दोज हू डेअर म्हणून जर फिल्म पास व्हायचं असेल तर आता या सेकंदाला आता या मोमेंटला तुम्ही स्वतःला सांगायला सुरू करा तुम्ही जेवढं वाचून झालं त्यावर त्या तुम्ही पास होणार आहात तुम्ही जे वाचले त्यावरच प्रश्न येतील हे स्वतःच्या मनाला सांगा तुम्ही जे रिव्हिजन केले त्यातूनच प्रश्न येतील तुम्ही सांगायला सुरू करा आणि ज्या प्रश्नांवर तुम्ही अंदाजे सोडवाल ते प्रश्न तुमचे करेक्ट येतील का कारण यामागे सबकॉन्शियस मेमरीचा गेम आहे जो मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणार आहे की जे तुम्ही वाचलंय किंवा जे तुम्ही अंदाजे अंदाजेपंचे उत्तर और तेच का करेक्ट येतात या मागचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे आणि लक्षात तर याला मी टेम्प्रामेंट म्हणेल तुम्हाला टेम्परामेंटली असं कुल असावं लागणार मी तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगतो माहीत नाही हा किती लागू होईल किंवा नाही काय असायचं तुमच्या खूप सगळ्या लोकांनी सुद्धा प्रेलिम्स दिली असेल युपीएससी प्रिलिम्स त्यावेळेस काय व्हायचं की युपीएससी प्रिलिम्स सेंटर पुणे नव्हतं पुणे संभाजीनगर असायचं छत्रपती संभाजीनगर असायचं मग आमचं ठरलेलं असायचं की काय करायचं आमचे काही मित्र मुंबईला जायचे आणि आमचे काही मित्र म्हणजे आम्ही मी, मी सुद्धा छत्रपती संभाजीनगरला जायचो पहिले दोन अटेम्प्ट दिल्लीमधनं दिल्यानंतर मग इथं आलो त्यानंतर पुढच्या दोन अटेम्प्टला आम्ही प्रिलिम्सच्या छत्रपती संभाजीनगरला जायचो बरोबर आता इथं काय झालं पहा टेम्परामेंटची गेम तुम्हाला सांगतो <coughs> काय असतं प्रिलिम्सच्या अगोदर तुम्हाला माझ्यासारखे जे गुरु असतात कोचिंग क्लास आले गुरु हे सगळी लोक तुम्हाला सांगतात काय करायला हवं परीक्षेच्या अगोदरच्या रात्री साऊंड स्लिप घ्यायला हवी <coughs> व्यवस्थित खायला हवं चांगला प्रवास करायला हवा एसी रूम मध्ये झोपायला हो हवं ज्यूस प्यायला हवं चॉकलेट खायला हे सगळं तुम्हाला सांगतात आणि मी तुम्हाला खरं सांगू ना ज्या वेळेस आम्ही इथून प्रवास करून एक दिवस अगोदर आम्ही छत्रपती संभाजीनगरला जायचो त्या बसस्टँडच्या कार्तिकी हॉटेलला थांबायचो तर त्या ठिकाणी गेल्यानंतर आमच्या हे लक्षात यायचं की उद्या परीक्षा आज आपल्याला झोपच लागत नाहीये काहीही करा झोपच लागत नाहीये डोकं दुखतंय पित्त झालीये ऍसिडिटी झालीये काय खा काय कळत नाहीये आणि एवढं सगळं होऊनही दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पक्की जाग येते न चुकता जाग येते काही जरी घडलं तरी दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला न चुकता जाग येते सकाळी डोकं दुखत नाही काही होत नाही परफेक्ट आपण शंभर टक्के अटेंटिव्ह असतो पण काय असतं आपण ही परीक्षा क्लिअर होतो आता हे झाला एक भाग जेव्हा तुम्ही खूप सिन्सिअरली अभ्यास करता तुम्हाला आठवत असेल की 2012 दोन हजार बारा नंतर ज्यावेळेस पॅटर्न थोडाफार चेंज झाला तर राहुल गांधी यांच्या कृपेने परत एकदा आम्हाला काय झालं दोन यूपीएससी अटेम्प्ट ऍडिशनल मिळाले मी परत एकदा दोन हजार पंधराला यू पी एस सी जायला गेलो त्यावेळेस अभ्यास नव्हता काय नव्हता टाइमपास सुरू होता आणि काय होतं क्लास सुरू झाला होता आणि क्लासला चांगले ॲडमिशन्स होते इट वॉज व्हेरी गुड थिंग की क्लास सक्सेसफुली चांगला रन झाला होता मग त्यावेळेस असं होतं की अभ्यास नाही करायचा असं पण आपण पास झालो तरी आपल्याला जायचं नाही सो सहज मजा मजा म्हणून मी प्रिलिम्सला गेलो मजा मजा म्हणून मी प्रिलिमला गेलो कुठं छत्रपती संभाजीनगरला सेम हॉटेलला राहिलो पण काय होतं की भरपूर मित्र होते औरंगाबादच्या <coughs> घाटी हॉस्पिटल खूप सगळे बॅचमेट होते माझ्या नवोदय विद्यालयाचे मग आम्ही संध्याकाळी नऊ वाजता जेवायला खावायला गेलो परत कॉलेजवाले खूप सगळे मित्र तिथं शिफ्ट झाले होते वाले त्यामुळे असं झालं होतं की मग आम्ही संध्याकाळी रेल्वे स्टेशनला फिरायला गेलो म्हणजे टाइमपास करत 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 रात्रीचे दोन ते तीन वाजले आणि आम्हाला माहित होतं उद्या परीक्षा आहे द्यायचं नाही द्यायचं बघू पुढचं पुढं काय होईल टाइमपास करायला मिळतोय मित्रांना फिरायला मिळतोय लक्षात घ्या मी तीन वाजता टाइमपास केल्यानंतर सकाळी चार वाजता रूमला पोहोचलो चार वाजता झोपलो सकाळी आठ वाजता उठलो आवरलं युपीएससी प्रिलिम्सला गेलो आणि आय क्लिअर दे एक्झामिनेशन म्हणजे युपीएससी मागचे चार अटेम्प्ट जेवढी मेहनत घेऊन मी प्रिलिम्स देऊन क्लिअर व्हायचो यावेळेस सुद्धा झिरो मेहनत घेऊन मी प्रिलिम्स परत तेवढ्या तीस ते पस्तीस मार्कांच्या मार्जिन क्लिअर झालो का क्लिअर झालो इट वॉज टेम्प्रामेंट का क्लिअर झालो इट वॉज सबकॉन्शियस मेमरी याचा अर्थ तुम्ही टाइमपास करा असं बिलकुल मी म्हणत नाही मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुम्ही जो स्ट्रेस घेऊन अभ्यास करताय मित्रांनो प्रचंड ऊन आहे या उन्हामध्ये तुमची जर अभ्यासिका एसी नसेल तर अभ्यासिकेत बसायला नको वाटतं रात्री झोप येत नाही आपल्याला झोप का येत नाही म्हणून टेन्शन येतं आणि परत झोप येत नाही स्ट्रेस वाढतो हाताला घाम येतो ब्लड प्रेशर वाढतं अशा कंडिशनमध्ये तुम्ही अभ्यास करता हे खरंच कौतुकास्पद आहे फक्त माझी छोटीशी इच्छा आहे तुम्ही अभ्यास करताना थोडा स्ट्रेस कमी करावा कारण प्रिलिमशी परीक्षा इन्फॉर्मेशनची नाही प्रिलिमशी परीक्षा टेम्परामेंटची आहे त्या टेम्परामेंटला तुम्हाला कसं कॅच करायचं मी तुम्हाला सांगणार आहे कसं कॅच करायचंय हे सगळे मुद्दे लक्षात घ्यायचे आणि जे सांगतोय माझ्या अनुभवावरनं सांगतोय कारण माझ्या चार युपीएससीच्या अटेम्प्टला मी जो अभ्यास केला जो त्यावर मी पास झालो पण मला नंतर कळलं की मी जी परीक्षा क्लिअर झालो ती केव्हा का क्लिअर झालो ती मी फक्त टेम्परामेंट मुळे क्लिअर झालो काही अभ्यास न करता संध्याकाळी चार रात्री चार वाजता झोपून सकाळी चार वाजता झोपून मी जर परीक्षा क्लिअर होतो या एकमेव कारण काय की इट इज टेम्परामेंट इट इज नॉट प्रिपरेशन आणि तुम्ही सिन्सिअर आहात फक्त काय की तुम्हाला टेम्परामेंटवर काम करायचं नेमकं काम काय करायचं चला आपण थोडक्यात पाहूया नेमकं त्याच्या त्याच्यावर छोटंसं मला सांगायचं की जर पूर्वपरीक्षा टेम्परामेंटची असेल तर मुख्य परीक्षा कशाची इन्फॉर्मेशनची आहे मुख्य परीक्षेला तुम्हाला ती माहिती माहीतच असायला हवी मुख्य परीक्षेला तुम्ही अंदाज चुकतात मुख्य परीक्षेला तो मुद्दा वाचलेलाच असायला हवा जर तो मुद्दा वाचलेला नसेल तर तुम्हाला स्कोर मिळण्याचे चान्सेस रिलेटिव्हली खूप कमी असतात म्हणून महत्वाचं काय मुख्य परीक्षा इन्फॉर्मेशनची आहे पूर्व परीक्षा टेम्परामेंटची आहे आणि टेम्परामेंटची आहे म्हणजे काय सांगायचंय काही जरी झालं काही अभ्यास हो अथवा ना हो वाचून हो न हो रिव्हिजन हो न हो मी अंदाजे पण जे सगळे गणित सोडो सगळे उत्तर सोडो मी पास शंभर टक्के होणार हे तुम्हाला स्वतःला सांगायचं पास शंभर टक्के होणार हे तुम्हाला सांगायचं याला मी टेम्परामेंट म्हणाल <coughs> पण काय आहे तुम्ही फक्त अंदाजे जे इमोशनल टेम्परामेंट जमत नाही तुम्हाला तुमचे स्ट्रॉंग पॉईंट आणि तुमचे काय वीक आहेत त्यावर तुम्हाला काम करणं खूप जास्त गरजेचं आहे मग सगळ्यात मोठा प्रश्न हा पडतो की सर माझ्या स्ट्रॉंग पॉईंट कोणते आहेत आणि माझे वीक पॉईंट कोणते आहेत हेच मला माहीत नाही किंवा मी आता टेस्ट सिरीज सोडवतोय मी कसा अभ्यास करा मला कळत नाही किंवा तुम्ही आणखीन ऑब्झर्व्ह तुम्ही टेस्ट सिरीज सोडवता टेस्ट सिरीज मध्ये खूप चांगला स्कोअर आला की तुम्ही खुश होता प्रेम सोडलेली असते बरोबर आहे की नाही किंवा असं होतं की सर टेस्ट सिरीजला गेलो की सगळे प्रश्न करेक्ट येतात आयोगात गेलो की सगळे उत्तर चुकतात किंवा सर कि मला पुस्तकातलं सगळं माहिती आहे प्रत्येक पानावरचं माहिती असं काहीच नाहीये की जे मला माहीत नाहीये तरी पण माझे प्रिलिम्स फेल होते, है, होते है, या कारन का प्रिलिम्स फेल होते हे आपल्याला क्लिअर होत नाही या मागचं सगळ्यात मेन कारण काय यू आर नॉट वर्किंग ऑन सी क्यूज दॅट यू आर सॉल्व्हिंग काय करायचंय मी तुम्हाला सांगतो काय करायचं पहा सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट तुम्ही आता टेस्ट सोडवायला सुरू करा तुम्ही आता एमसीक्यू सोडवायला सुरू करा हे पक्क लक्षात घ्या आता पहा राज्यसभा प्रिलिम्सचा खूप कमी वेळ राहिलेला आहे जवळपास दीड एक महिना उरलेला आहे तर एम सी क्यू सोडवायला घ्या टेस्ट सोडवायला घ्या फक्त महत्वाची गोष्ट आहे या टेस्ट आणि एमसीक्यू मधला स्वतःचा स्कोर बिलकुल चेक करायचा नाही का कारण जर तुम्ही स्कोर चेक केला तर हे तुम्हाला फक्त टेन्शन देणार आहे अदरवाईज तुम्हाला काहीही फायदा होणार नाही स्वतःचा स्कोर चेक करायचा नाही लक्षात घ्या कोचिंग क्लासेसच्या टेस्ट सिरीज जरा बाकीच्यांचं सोडून द्या ज्ञानदीपची टेस्ट सिरीज ही आयोगाच्या स्टँडर्डची नसते कुणाचीच टेस्ट सिरीज आयोगाच्या स्टँडर्डची नसते डिफिकल्टी लेव्हल जास्त असते काही वेकांगी प्रश्न काढलेले असतात तुम्ही त्या प्रश्नांवर कमी स्कोर आला तुम्ही स्वतःला जज करता स्वतःला कमी लेखता आणि तुम्ही हाताने तुमचा रिझल्ट घालवता लक्षात घ्या इथं महत्वाचं काय की टेस्ट सिरीजचा स्कोर तुम्ही बिलकुल चेक करायचा नाही या टेस्ट सिरीजच्या स्कोरवर तुम्ही स्वतःला <coughs> बिलकुल जज करायचं नाही बिलकुल नाही त्या टेस्टचा फायदा करून घ्यायचा रिझल्ट मिळविण्यासाठी हो आता मी तुम्हाला सर्वांना सुचल तुम्ही एक महत्वाचं अनालिसिस का अनालिसिसची शीट तुम्हाला बनवायची मी तुम्हाला सांगू ना तुम्ही काय अभ्यास करता यापेक्षा आता मी जी अनालिसिस शीट तुम्हाला बनवायला सांगतोय ही अनालिसिस शीट सगळ्यात जास्त महत्वाची आहे कारण ही ठरवणार आहे तुमचा अभ्यास कुठं घेऊन जायचा आहे तुमचा कुठं रिझल्ट यायला हवा तुमचा कुठं रिझल्ट जातोय हे तुम्हाला चेक करायचंय अनालिसिस शीट समजा इमॅजिन करा शंभर मार्कांचा पेपर आहे यापैकी तुम्ही नव्वद प्रश्न काय केले सॉल्व्ह केले इमॅजिन करा तुम्ही काय केले नाईन्टी क्वेश्चन सॉल्व्ह केले आता या नाईन्टी क्वेश्चन पैकी काय करायचं तुम्हाला हे चेक करायचे की तुमचे करेक्ट किती आले काय झालंय तुमचे करेक्ट क्वेश्चन किती हे तुम्हाला चेक करायचे तुमचे करेक्ट आणि पैकी समजा तुमचे रॉंग किती आले हे तुम्हाला चेक किती करेक्ट आहेत आणि किती चुकले हे तुम्हाला चेक करायचं हे तुम्हाला माहित असतं आता हे जे करेक्ट क्वेश्चन्स आहेत त्या करेक्ट पैकी तीन गोष्टी तुम्हाला सांगतो त्या लक्षात घ्या टेस्ट सिरीज मधल्या करेक्ट प्रश्नांपैकी तुमचे फॅक्च्युअल प्रश्न किती करेक्ट आहेत फॅक्च्युअल म्हणजे काय आकडेवारीचे प्रश्न सणावळी विचारलेले आहे आकडा विचारलेला आहे व्यक्तीचं नाव विचारलेलं आहे एखाद्या नॅशनल पार्कचं नाव विचारलेलं आहे परियोजनेचं नाव आहे फॅक्च्युअल आकडेवारीचा प्रश्न दुसरा आहे नॉलेजचे प्रश्न जे तुम्ही अन्ना तुम्ही काय करता अनालिसिस करता नॉलेजचे प्रश्न तुमचे किती करेक्ट आलेले आहेत नॉलेज बेस्ड क्वेश्चन ज्या ठिकाणी आकडेवारी दिलेली नाही पण तुम्ही काय केलंय तुम्ही ॲनालिसिस लावलं तुम्हाला माहीत असणाऱ्या इन्फॉर्मेशनला प्रोसेस करून तुम्ही त्या ठिकाणी आलेला आहे आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं जे आहे ते तिसरं महत्वाचं आहे ते म्हणजे तुमचे गेस ऑर इंटुशनचे क्वेश्चन गेस ऑर इंटुईशन याला मी शब्द देईल त्याला मी म्हणेल आतला आवाज आतला आवाज मी अगोदर वरच्या दोन मुद्द्यांवर बोलतो मग आपण खालच्या मुद्द्यावरती येऊया आता बा फॅक्च्युअल आकडेवारीचे प्रश्न लक्षात घ्या आता एमपीएससी प्रिलिम्स प्रिपरेशन करताना विनाकारण खूप जास्त आकडेवारीच्या पाठीमाग पळू नका मागच्या दहा वर्षांच्या प्रश्नपत्रिका काढा माझं मत आहे आकडेवारीवर खूप झालं आठ ते दहा प्रश्न असतात या पलीकडे प्रश्न नसतात आणि तुम्ही तुमच्या प्रिलिमच्या प्रिपरेशनचा एटी पर्सेंट वेटेज आकडेवारी पाठ करणार घालवता एखाद्या दुसऱ्या वर्षाचा अपवाद जर वगळला तर इतर सर्व वेळी काय आहे आठ ते दहाच प्रश्न फक्त आकडेवारीवरती असतात इतर वेळी मात्र प्रश्न आकडेवारीवरती बिलकुल नसतात आठ ते दहा प्रश्न फक्त आकडेवारीवरती असतात जर तुमच्या टेस्ट सिरीज मध्ये आकडेवारीवरचे प्रश्न चुकत असेल तर काही काळजी करायची गरज नाही कारण आयोग जी आकडेवारी विचारतं ती ज्या विद्यार्थ्यांनी सिन्सिअरली प्रिपरेशन केलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी ऑनेस्टली प्रिपरेशन केलेलं आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आकडेवारीचे प्रश्न नाईन्टी पर्सेंट करेक्ट येतात त्यात तुम्हाला काळजी करायची गोष्ट नाही दुसरं नॉलेज बेस्ड प्रश्न जर तुमचे नॉलेज बेस्ड प्रश्न चुकत असतील तर तुम्ही कुठंतरी कन्सेप्च्युअल क्लॅरिटीमध्ये मागं पडत आहात यावर तुम्ही काम करणं गरजेचं आहे बरोबर फॅक्च्युअल प्रश्न नॉलेज बेस्ड क्वेश्चन या दोन्हीमध्ये कॉम्पिटिशन नाहीये मी गेस इंटुइशन किंवा आतला आवाज याबद्दल थोडस जास्त बोलणार आहे हे करेक्ट प्रश्नांच्या बाबतीत झालं सेम रॉंग पण तुम्हाला काय करायचंय समजा तुमचे पन्नास प्रश्न करेक्ट आले आणि तुमचे चाळीस प्रश्न चुकले तर या चुकलेल्या चाळीस प्रश्नांपैकी तुमचे फॅक्च्युअल प्रश्न कोणते चुकले नॉलेज कि वाले किती प्रश्न चुकले गेस और इंटुईशन वाले किती प्रश्न चुकले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या सिली मिस्टेक्स किती झाले तुम्ही चेक करणं गरजेचं लक्षात घ्या प्रिलिम्सची परीक्षा ही आणखी प्रोफेशनल लोकांची परीक्षा आहे तुम्ही प्रिलिम्सला प्रोफेशनली किती टॅकल करता त्याची परीक्षा आहे सिली मिस्टेक किती झाल्यात योग्य विचार तुम्ही अयोग्यला टिकर सीला टिक के गोल करताना ला केले तुम्हाला पैकी एखादा पर्याय घाईत वाचायचा चुकून राहून गेला सोपा प्रश्न अति उत्साहामध्ये चुकला या सिली मिस्टेक माझं म्हणणं आहे की तुमच्या प्रत्येकाच्या एवरेज दहा सिली मिस्टेक असतात दहा सिली मिस्टेक निगेटिव्हच्या अडीच साडेबारा साडेबारा गुणिले दोन जवळपास पंचवीस मार्कांचं तुमचं फेल्युअर फक्त सिली मिस्टेकमुळं असतं सिली मिस्टेक, मिस्टेक अवॉइड करायचा म्हणजे अवॉइड करायचा ठरवून मागच्या सगळ्या टेस्टचे मागच्या तीन ते चार टेस्टचे पेपर घ्या तुमच्या सिली मिस्टेक किती झाल्या ते चेक करा तुम्ही सिली मिस्टेकवर जर काम करत नसाल तर तुम्ही कितीही अभ्यास केला तरी तुम्ही कधीही कोणतीही प्रिम्स कोणतीही पूर्वपरीक्षा क्लिअर होणार नाही सिली मिस्टेक तुम्हाला अवॉइड करणं मस्ट आहे सिली मिस्टेकला तुम्ही टाळूच शकत नाही महत्वाची गोष्ट आहे आता मला या पॉईंट बद्दल तुम्हाला सांगायचं लक्षात घ्या फेल होणं होणं किंवा तुम्ही पास होना? हे फक्त गेस इंटुशनवर आतला आवाज याच्यावरती अवलंबून आहे कारण तुमच्या आतल्या आवाजावरचे जवळपास करेक्ट आणि रॉंग मधले चाळीस ते पन्नास प्रश्न हे फक्त गेसवरती डिपेंड असतात गेसवरती आता काय आहे गेस आर इंट्युशन याची गंमत काय आहे पहा याची गंमत मी तुम्हाला उदाहरण सांगतो की नेमकं काय समजा हा पहिला प्रश्न आहे याला चार पर्याय ए बी सी आणि डी हा दुसरा पर्याय याला पर्याय ए परत बी देन सी आणि मग डी तिसरा पर्याय प्रश्न ए बी सी डी आता ज्यावेळी तुम्ही हा प्रश्न वाचता प्रश्न वाचल्या वाचल्या तुम्हाला क्लिक होतं की बी उत्तर पण तुम्ही ओव्हर थिंकिंग करता आणि डी ला टिक करता दुसरा प्रश्न वाचता तुम्ही शेवटपर्यंत जाता तुम्हाला वाटतं डी उत्तर पण तुम्हाला वाटतं की नाही आयोग अशा प्रश्नाला ए उत्तर देतं तुम्ही ओव्हर थिंकिंग करता तिसरा प्रश्न तुम्हाला वाटतं सी उत्तर तुम्ही काय करता ए ला टिक करता ओव्हर थिंकिंग करून जास्त अनालिसिस करून तुम्ही या पद्धतीने प्रश्न सोडवता आणि माझं म्हणणं आहे या पर्टिक्युलर ठिकाणी जेव्हा जेव्हा तुमच्या मनाला वाटलंय की हे उत्तर असायला हवं हे असायला हवं हे असायला हवं आणि तुम्ही ओव्हर अनालिसिस करून बाकीची उत्तरं टिक केली या केसमध्ये तुम्ही नंतर पाहता त्यावेळी तुमच्या लक्षात येतं जे तुम्हाला पहिलं उत्तर वाटलं होतं ते करेक्ट आहे करेक्ट आहे आलं लक्षात तुम्ही चेक करा जे तुम्हाला पहिल्यांदा उत्तर वाटलं ते तुम्ही चेक करा जर तुमचं असं होत असेल तर मित्रांनो तुम्हाला याला प्रॅक्टिस करून डेव्हलप करायचंय हे है असं का होतं मागचं सगळ्यात मेन कारण आहे सबकॉन्शियस मेमरी काय आहे सबकॉन्शियस मेमरी म्हणजे काय पा खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे सबकॉन्शियस मेमरी आता फॉर एक्झाम्पल तुम्ही आता जबरदस्ती माझं लेक्चर बघताय तुमचा मित्र आहे तो चहाला गेलाय मैत्रीण आहे चहाला गेली आहे तुम्ही चहाला चालता चालता माझं लेक्चर हेडफोन लावून ऐकताय आणि हे ऐकत असताना समोरून गाडीवाला आलाय कोणाचं तरी बोलतोय चहावाल्यासुद्धा भांडण झालंय सो इथं काय होतं माहिती आहे का तुम्ही कॉन्शियसली त्या ठिकाणी प्रेझेंट आहात बरोबर आहे म्हणजे तुम्ही व्हिडिओ कॉन्शियसली पाहताय पण सबकॉन्शियसली तुम्ही दुसरीकडे कुठतरी आहात बघा ना एक वाजता लेक्चर असलं की लेक्चर सुरू असतं आपण फिजिकली तिथं प्रेझेंट असतो पण मनानं आपण मेसमध्ये असतो सो मनानं आपण ज्या ठिकाणी असो याला म्हणायचं सबकॉन्शियस लेवल मी बोलतोय तुमच्या कानात चाललंय कानामधनं ब्रेन पर्यंत चाललंय ब्रेन त्याला स्टोअर करतोय प्रोसेस करतोय स्टोर करतायत एखादा फोटो तुमच्या नजरेसमोर येतोय ब्रेन फोटो काढतोय सॉरी आई तुमचे फोटो काढतात याला प्रोसेस ब्रेन ब्रेनमध्ये स्टोअर करताय बरोबर आहे सो सबकॉन्शियस मेमरी तुमची इच्छा असो अथवा नसो प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी तुमच्या ब्रेनमध्ये स्टोअर करते आणि काय असतं जेव्हा तुम्ही तो प्रश्न वाचता त्यावेळी तुमची सबकॉन्शियस मेमरी तुम्हाला मेसेज देते की हा या प्रश्न उत्तर आपण हे वाचलं होतं पण कॉन्शियसली तुम्ही ओव्हर अनालिसिस करायला तयार असता बरोबर म्हणजे काय असतं की तुम्ही एखादं पुस्तक घाईत वाचताय घाईत वाचताना एखादा कन्सेप्ट तुमच्या डोळ्यानं फोटो काढला ब्रेनवर स्टोअर केलाय आणि त्याच कन्सेप्टवरती जर आयोगात प्रश्न विचारला तुमची सबकॉन्शियस मेमरी सांगते की हा हे उत्तर आहे पण तुमची कॉन्शियस मेमरी तुम्हाला नाही म्हणते की नाही असं नाही असं उत्तर कसं काय असेल बरोबर आहे आणि मग तुम्ही सेकंड चॉईसला प्रिफरन्स देता आणि तुमची उत्तर चुकता मित्रांनो तुम्हाला हे चेक करायचं प्रत्येकाच्या बाबतीत असं होईल असं नाही तुम्हाला हे चेक करायचंय की कि तुमचं किती वेळा तुमचा पहिला अंदाज करेक्ट येतो आणि किती वेळा तुमचा सेकंड अंदाज करेक्ट येतो कारण हा जो क्षेत्र आहे गेस इंटुएशन और सोप्या भाषेमध्ये आतला आवाज बरोबर आहे हा आतला आवाज एकमेव गोष्ट आहे जी तुम्हाला प्रिलिम्स क्लिअर करून देणार आहे तुम्हाला चेक करायचंय की <coughs> किती केस मध्ये तुमचा पहिला आन्सर करेक्ट येत आणि किती केस मध्ये तुमचा सेकंड आन्सर करेक्ट येतं माझं म्हणणं आहे साधं गणित असं सा आहे की नाईन्टी पर्सेंट लोकांचा नाईन्टी पर्सेंट लोकांचा फर्स्ट गेस हा काय असतो करेक्ट असतो पण ही लोक जास्तीच्या अभ्यासामुळे ओव्हर अनालिसिस करून भीतीपोई स्ट्रेस पोटी सेकंड ऑप्शनला टिक करतात आणि मग या सगळ्या लोकांचा रिझल्ट जातो लक्षात घ्या आत्तापासून काय करायचं मागच्या दोन तीन क्वेश्चन पेपर घ्या स्कोअर चेक करू नका फक्त टेस्ट बसल्या बसल्या द्या त्या ठिकाणी हे चेक करा की तुमच्या सिली मिस्टेक किती होत आहेत फॅक्च्युअल उत्तर चुकत असतील काही हरकत नाही आयोग खूप जास्त फॅक्च्युअल विचारत नाही नॉलेजवरचे प्रश्न चुकत असतील तर त्या ठिकाणी चेक करा की आपली कन्सेप्टल क्लॅरिटी कुठेतरी मिसिंग आहे का सगळ्यात मेन आहे की तुमचा फर्स्ट कॉल आणि सेकंड कॉल हा काय म्हणतो बघा माझं म्हणणं जर समजा तुम्हाला असं वाटतं की सर माझा फर्स्ट कॉल खूप स्ट्रॉंग आहे परत इथून पुढच्या तीन ते चार टेस्ट द्या या तीन ते चार मध्ये तुमचा फर्स्ट कॉल चेक करा आणि जर तुम्हाला हे कन्फर्म वाटतं की सर माझ्या फर्स्ट कॉलमध्ये अॅक्युरेसी जास्त आहे देन यू हॉ विन दी एक्झामिनेशन मग तुम्ही जिंकला मग त्या पर्टिक्युलर केस म्हणजे तुम्ही ऍक्च्युअल आयोगामध्ये जाल त्या ठिकाणी तुमचा नक्की रिझल्ट येईल मित्रांनो परत एकदा सांगतो लक्षात घ्या टेस्ट सिरीज सेट करत असताना टेस्ट सिरीजचा ब्रँड व्हावा यासाठी पेपर अवघड काढला जातो सोपर पेपर काढला की मग तुम्ही स्वतः लोक असता की काही पेपर काढलाय काही प्रश्न विचारले यांना काही येत नाही काय नाही असं म्हणून तुम्ही हे नव्हता हो आणि मग ऑटोमॅटिकली पेपर सोपा न काढता आयोगासारखा न काढता डिफिकल्टी लेवल असणारा पेपर काढावा लागतो आणि यामध्ये नुकसान त्या सिन्सिअर विद्यार्थ्याचं होतं ज्याला आयोगाच्या या अननेसरी गोष्ट प्रश्नाची तयारी करायची सवय नसते आणि तो त्या टेस्ट सिरीजनुसार जाऊन स्वतःचं नुकसान करून घेतो हे जर होऊ द्यायचं नसेल तर परत एकदा सांगतो तुमचा टेस्ट सिरीजमध्ये किती स्कोअर होत येतोय प्रिलिम शाळेस याला शून्य किंमत आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही त्या टेस्ट सिरीजमधनं काय शिकलाय सिली मिस्टेक किती होत आहेत आतला आवाज किती करेक्ट येतोय कन्सेप्च्युअल क्लॅरिटी किती आहे फॅक्च्युअल गोष्टी किती चुकतात का आपण आणि सगळ्यात मेन गोष्टी मग मी तुम्हाला सांगितलं तुम्ही प्रिपरेशन करताना तुमच्या एकूण प्रिपरेशनचा सेव्हन्टी फाईव्ह टू एटी पर्सेंट वेटेज तुम्ही फॅक्च्युअल गोष्टी करण्यावरती देता आणि माझं प्रामाणिक मत आहे की फॅक्च्युअल गोष्टीवरती खूप झालं मॅक्सिमम आठ ते दहा प्रश्न असतात एखाद दुसऱ्या वर्षाचा अपवाद वगळता आणि हे सगळ्यात मेन कारण आहे की परीक्षेचा कल एक असतो परीक्षेचे प्रश्न एक असतात तुमचं प्रिपरेशन वेगळं असतं तुम्हाला कोचिंग क्लासवाल्यांनी काहीतरी वेगळंच शिकवलेलं असतं तुम्ही परीक्षा सोडून बाकी सगळ्या गोष्टींचं प्रिपरेशन करता अँड धिस इज द मेन रिझन वाय यू फेल इन दी एक्झामिनेशन म्हणून परीक्षेची काय गरज आहे परीक्षेची काय रिक्वायरमेंट आहे हे नजरेसमोर ठेवून पेपर सोडा रादर मी परत तुम्हाला सुचवलं आयोगाच्या मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडवा त्यातला सिली मिस्टेक चेक करा त्यातले फॅक्च्युअल प्रश्न सोडा तुम्ही हे लक्षात घ्या आजचं माझं वाक्य पक्क लक्षात घ्या मी आमच्या क्लासेसमध्ये सगळ्यांना सांगत असतो जे ऑफलाईन क्लास त्यांना सगळ्यांना सांगत असतो की एक्झामिनेशन हॉलच्या बाहेर आल्या पहिलं स्टेटमेंट असतं अरे जे मी वाचलं यातलं यांनी काहीच विचारलं नाही मी वाचलं एक यांनी विचारलंय दुसरं असं बिलकुल नाहीये तुम्ही तेवढं सगळं वाचलं म्हणून तरी तुम्ही अटलिस्ट एवढा स्कोर करू शकलात म्हणून लक्षात घ्या टेम्परामेंट लक्षात घ्या आजपासून स्वतःला रोज सकाळी उठल्यावर न चुकता सेल्फ टॉक करायचा आहे काही जरी झालं इथून पुढं महिनाभर जरी मी आजारी पडलो तरी सुद्धा माझी प्रिलिम्स मी क्लिअर करणार आहे हे तुम्ही स्वतःला सेल्फ टॉक जर केला आय पर्सनली फील तुम्ही कोणतीही प्रिब्लिम्स फेल होणार नाही त्यामुळं एक लक्षात घ्या टेम्परामेंटची परीक्षा आहे यावर तुम्ही काम करणं गरजेचं आहे सर्वांना परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा मी परत एकदा यासारखे खूप सगळे महत्वाचे व्हिडिओज घेऊन लवकरात लवकर येणार आहे तोपर्यंत चांगला अभ्यास करा समजून घेऊन अभ्यास करा ऑनेस्टली अभ्यास करा सगळ्यात महत्वाची गोष्ट व्यापाऱ्यासारखं प्रॅक्टिकली प्रोफेशनली इनपुट आउटपुट रेशिओचा अभ्यास करून अभ्यास करा कुणाला तरी सिद्ध करण्यासाठी इथिक्स दाखविण्यासाठी स्वतः खूप थकण्यासाठी किंवा कुणीतरी म्हणावं हो की हा खूप अभ्यास करतो यासाठी अभ्यास करू नका स्वतःच्या मानसिकतेसाठी अभ्यास करा ज्या सेकंदाला वाटतं पुस्तक वाचतोय पुस्तकातलं काहीही कळत नाही पुस्तक बंद करा बाहेर जा चहा पिऊन या दोन तीन चार चहा या काय हरकत नाही चहानी माणूस मरत नाही फक्त युड गिव्ह समथिंग चेंज टू युअर ब्रेन ब्रेनला थकू नका जर तुम्ही त्याला डिसइन्सेंटिवाईज केलं तर ते तुम्हाला कधीही साथ देणार नाही लवकरात लवकर भेटूया सर्वांना मनापासून शुभेच्छा